भक्तहो नमस्कार। हा प्रसंग आजच्या कलियुगातील लोकांनाही लागू पडणारे एक सत्य उदाहरण आहे आणि विधान आहे। भक्तहो ध्यान देऊन ऐका, जेणे की हा प्रसंग तुम्हाला तुमच्या आजच्या आयुष्यातही काय सांगून जातो हे अगदी बारकाईने तुमच्या लक्षात येईल। एकदा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण चालले होते, तेव्हा एक त्यांच्या समोर भिकारी भिक्षुक आला आणि भिकारी अर्जुनाला बोलू लागला की अर्जुन काहीतरी मला भीक दे। त्यावर अर्जुन बोलला, हे सोने घेऊन जा। अर्जुनने भिकारीला ते सोने दिले। पुढे जाऊन रस्त्यामध्ये त्या भिकारीचे सोने चोरांनी लुटले आणि तो भिकारी भिकारीचा भिकारीच राहिला। तर पहा बघतो, तुम्ही पाहिलेच असेल की काही लोकांच्या जीवनामध्ये किती धन आले तरीही ते त्यांना जराही फळत नाही। उदाहरणाच्या स्वरूपात सांगायचे झाले तर तुम्ही कदाचित ऐकून असाल की कौन बनेगा करोडपतीच्या टीव्ही प्लॅटफॉर्मच्या प्रोग्राममध्ये साल 2004-05 दरम्यान एका व्यक्तीने करोडो रुपयांचे बक्षीस जिंकले होते। तो खूपच गरीब व्यक्ती होता। तेव्हा त्याने ते करोडो रुपये प्राप्त तर केले होते, पण आज त्याच्याविषयी हे माहीत पडते की तो ते करोडो रुपये प्राप्त करूनही ती व्यक्ती आज धनसंपत्तीच्या बाबतीत जशी पूर्वी गरिबीत होती अगदी तशीच्या तशीच आजही त्याची तीच परिस्थिती राहिली आहे। ते सर्व पैसे त्याने बर्बाद केले। तर भक्त हो, पैसे मिळणे मोठी गोष्ट नाही। पैसे मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे। तुमच्याजवळ पैसे येतील तर ही कोणती आश्चर्याची गोष्ट नाही, पण तुमच्याजवळ पैसे येतील तेव्हा तुम्ही त्यांचा प्रयोग कसा कराल, कुठे खर्च कराल, काय कराल त्या पैशांचे। तर बघतो हो, त्या व्यक्तीने चुकीच्या ठिकाणी पैसा लावला, बुडत जाऊ लागला आणि परिणाम स्वरूप आज जिथल्या तिथेच राहिला आहे। बघतो हो, बोलले जाते ना की परमेश्वर सर्वांना संधी देतो, परंतु कोणी त्या संधीचा योग्य उपयोग करून सोने करून घेतो तर कोणी त्या संधीचा दुरुपयोग करतो, अर्थात त्या संधीला धुडकावून लावतो। आणि जसे आपणास माहीतच असेल की जसे कोणी त्या संधीच्या वेळेला एकदाही धुडकवतो तर तीच वेळ त्यास वारंवार धुडकावून लावत राहते। आणि यासाठीच भक्त हो, कधीही आलेल्या वेळेस संधीला कधी चुकूनही हातातून जाऊ देऊ नका, तिला धुडकावून लावू नका। तर भक्त हो, कथेत पुढे अर्जुनने भिकारीला सोने दिले, ते सोने चोरांनी चोरले। आता पुन्हा तो भिकारी अर्जुनाजवळ आला, बोलू लागला की अर्जुन मला परत काही भीक घाल। आता अर्जुनाने एक मणी काढून दिला, तो मणी खूपच बेशकिमती होता। आता भिकारी तर खूपच आश्चर्यचकित होऊन आनंदित झाला आणि मनात विचार करू लागला, आता मी सावकार होईन, माझ्यासाठी नवीन महालासारखे घर बनवेन, मी श्रीमंत बनेन, माझ्याजवळ आता धन दौलत येईल, मी ऐश आरामात जीवन जगेन। अशा विचारत असतानाच त्याला तहान लागली। तेव्हा तो पाणी पिण्यास एका तलावाच्या काठी गेला। तिथे पाणी पिताना त्याचा तो मणी त्या तलावात पडला। त्या भिकारीने तलावात उडी मारून खूप शोधला, पण तो मणी काही त्याला सापडला नाही आणि पुन्हा तो जिथल्या तिथेच भिकारीच बनून राहिला। आणि पुन्हा एकदा अर्जुनाकडे आला, बोलला, अर्जुना मला भीक घाल। अर्जुन बोलला, मी तुला 2 वेळा भीक घातली, पण तुझी दारिद्रता मात्र काही गेली नाही। याचा अर्थ हा की तुझ्या भाग्याच्या रेखांमध्ये दारिद्र्यच लिहिलेले आहे। भगवान श्रीकृष्ण गालात हसले आणि अर्जुनास बोलू लागले की हे अर्जुन, याच्या भाग्यामध्ये दारिद्र्य अजिबात लिहिलेले नाहीये। तेव्हा अर्जुन बोलला, हे प्रभू, मी याला 2 वेळा खूप सारे धन देऊन पाहिले, जर याच्या भाग्यामध्ये दारिद्र्य नसते तर ते धन त्याच्याजवळ टिकून राहिले असते। तर भक्त हो, तुम्ही लोक विचार करत असाल की बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की पैसे तर येतात पण टिकतच नाहीत। तर तुम्हाला माहीत आहे का टिकत नाहीत? तर ऐका आता पुढे या कथेस, पैसे नक्कीच टिकतील। अर्जुन बोलला की याच्या भाग्यामध्ये दारिद्र्यच आहे। तर श्रीकृष्ण बोलले की याच्या भाग्यामध्ये कोणतेच दारिद्र्य नाही। आता हे कसे माहीत पडेल की दारिद्र्य आहे की नाही ते? तर
श्रीकृष्णाने त्या भिकारीला आपल्याकडून फक्त 2 मोहरा दिल्या. भिकारी बोलू लागला, आतापर्यंत एवढे सोने भेटले होते, बेशकिमती मनी मिळाला होता, पण या 2 मोहरांमध्ये तर एक रोटी पण मिळणार नाही. आणि तेथून तो निघून गेला. तेवढ्यात त्या तलाजवळ तो येतास जेथे त्याचा तो मनी पाण्यात पडला होता, तेथे एक मासळीवाला मासे पकडत होता. त्याच्या जाळ्यात एक मासळी फसली. ती खूपच तडफडत होती. भिकारी हे सर्व पाहत होता. तेव्हा हे पाहून त्या भिकाऱ्याच्या मनात त्या तडपणाऱ्या मासळीला पाहून खूपच दया येऊ लागली. त्या मासे पकडणाऱ्या व्यक्तीजवळ जाऊन त्या तडपणाऱ्या मासळीला पाहून भिकारी बोलू लागला, तुम्ही या मासळीला सोडून द्या, मी तुम्हाला याचे माझ्याजवळ असलेले फक्त 2 मोहरा देतो, कारण की माझ्याजवळ फक्त 2 मोहरा आहेत. तर भक्त हो, आता श्रीकृष्णाने दिलेल्या त्या 2 मोहरांचा खर्च ह्या भिकाऱ्याने कोठे केला पहा. तर त्या मासळीच्या संरक्षणासाठी, तिचा जीव वाचवण्यासाठी. आता मच्छी पकडणाऱ्या व्यक्तीने विचार केला की एक मासळीचे 2 मोहरा ठीक आहेत, आणि त्याने ती मासळी त्या भिकाऱ्याच्या हातातील कमंडलूत टाकली आणि मच्छीवाला निघून गेला. ती मासळी घेऊन भिकारी तिला सोडण्यासाठी तलावापाशी जाऊ लागला. त्या कमंडलूत ती मासळी तडफडत होती. तलावापाशी जाताच तिला पाण्यात सोडण्यासाठी त्या भिकाऱ्याने कमंडलूतून हात घातला, तर त्यात त्याला त्याच्या हाती तो मनी लागला, जो की त्या मासळीच्या गळ्यात अडकलेला होता. हे पाहताच तो भिकारी आनंदाने किंचाळू लागला, सापडला सापडला. तेव्हा त्याच वाटेतून ते चोर जात होते ज्यांनी त्याचे सोने चोरले होते. त्यांना वाटले की आमच्याविषयीची माहिती त्याला सापडली आणि आता तो राजाला सांगेल, आपल्याला पकडले जाईल व शिक्षाही देण्यात येईल. असा विचार करून त्या चोरांनी त्या भिकाऱ्याचे सोने त्याला परत केले आणि त्याला विनवणी करू लागले की आमची तक्रार राजाकडे करू नको. आता या भिकाऱ्याच्या चोरीला गेलेले सोने व हरवलेल्या बेशकिमती मनीही त्यास परत मिळाला. भिकारी भगवान श्रीकृष्णांना हा सर्व घडलेला प्रकार सांगण्यासाठी परत आला. अर्जुनाने पाहिले तेव्हा अर्जुन बोलू लागला की हे प्रभू, याचे तर हरवलेले सर्व धन त्याला परत मिळाले असे का? भक्त हो, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले, अर्जुन, जो तू याला मनी आणि सोने दिलेस तेव्हा त्याने फक्त आपल्याविषयीच विचार केला की मी हे करेन, मी ते करेन, मी आता ऐश आरामाचे जीवन जगेन. आणि जेव्हा मी त्याला फक्त 2 मोहरा दिल्या तेव्हा त्याने आपल्याविषयी विचार केला नाही, तर त्या मासळीच्या बाबतीत विचार केला जे की तडफडत होती. तेव्हा श्रीकृष्ण बोलले की अर्जुन, जो दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करू लागतो आणि दुसऱ्यांसाठी किंवा गरजू जीवांसाठी व्यक्तींसाठी आपल्या हिस्स्यातील धन खर्च करतो, पैसे खर्च करतो, त्याला मी धनवान बनवित असतो, त्याची गेलेली धनसंपत्ती परत मिळवून देत असतो. भक्त हो, आशा करतो की ही छोटीशी पण सुंदर कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. सुरव्याचा खेळ धरणीची सोंगाटी, देवाविना माणसाची जिंदगानी एकटी. कसा उलटतो फासा, कशी चाले नियती, देवाविना माणसाची जिंदगानी.